विक्टर जी, तर लिया एक प्रॉब्लेम, टोटल 3 प्रॉब्लेम झाले होते आपले आतापर्यंत. हे प्रॉब्लेम नंबर फोर. लक्ष द्या, प्रॉब्लेम असा आहे, फाइंड द युनिट टेंजेंट वेक्टर ऍट एनी पॉइंट ऑन द कर्व. एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टू, वाय इज इक्वल टू 40 - 5, झेड इज इक्वल टू 2t² - 60, वेअर टी इज एनी व्हेरिएबल ऑल्सो डिटरमाइन द युनिट टेंजेंट वेक्टर ऍट द पॉइंट टी इज इक्वल टू टू. दोन वेळा सांगितलं आहे, त्यांना पहिले पण म्हटलेलं आहे फाइंड युनिट टेंजेंट वेक्टर. आता युनिट टेंजेंट वेक्टर जर समजा तुम्हाला काढायचा आहे, तर सर्वात पहिले तर तुम्हाला युनिट टेंजेंट वेक्टरचा फॉर्म्युला माहित असणार पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. मी तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिलेले आहे, पण तरी मी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या आधी पहिले फॉर्म्युला तुमच्या लक्षात असला पाहिजे की युनिट टेंजेंट वेक्टरचा फॉर्म्युला काय आहे. तर बघा, आता युनिट टेंजेंट वेक्टरचा फॉर्म्युला आहे, युनिट टेंजेंट वेक्टर चा फॉर्म्युला आहे, म्हणजे की टी बार टी कॅप इज इक्वल टू डी आर बाय डी टी. सोपीच आहे एकदम. अपॉन मॉड्युलस ऑफ डी आर बाय डी टी हा युनिट टेंजंट वेक्टरचा फॉर्म्युला. माझा डी आर बाय डी टी काढा लागते आपल्याला. मग तुम्ही म्हणाल आर म्हणजे काय होय, क्या हे या आर म्हणजे होते डिस्प्लेसमेंट. सर्वात पहिले आपल्याला काय काढावं लागेल, डिस्प्लेसमेंट काढावं लागेल. काय काढावं लागेल, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट काढल्यावर त्याच्यानंतर मग याचा आपण मॅग्निट्यूड काढू टाकू, नंतर मग आपण सॉल्व्ह करू. प्रॉब्लेम इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते, काही नाही आहे, इझी आहे, एकदम सोपी प्रॉब्लेम आहे, 4 मार्क्सचा प्रॉब्लेम अशी नाही, काहीच नाही आहे. मग आता आर काढासाठी, आता आर कसा काढा, तर बघा आता आर कसा काढायचा. पण याच्यामध्ये एक नाही, एक टीची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, गिव्हन टीची व्हॅल्यू दिलेली आहे गिव्हन. पण पहिले काय म्हणते तो एनी व्हेरिएबल वर घ्या. पहिले काय म्हणते, फर्स्ट मध्ये काय म्हणते ना, कोणत्याही व्हेरिएबलवर तुम्ही याची व्हॅल्यू काढा असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणून थोडं सेकंड बघा आता कसं करायचं. एनी व्हेरिएबल पहिले पहिले त्यांना टी ची व्हॅल्यू दिली नाही, नंतर टी ची व्हॅल्यू दिलेली आहे, नंतर पुट केली काय, आताही पुट केली काय, सारखंच आहे. तर सर्वात पहिले आता आपण आर मेन्शन करू. आता बघा कसं लिहितात त्याला. लेट आर बी द पोझिशन ऑफ वेक्टर, द पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉइंट. आता एनी पॉइंट घेतला एक्स वाय झेड ऑन द गिवन कर्व. फॉर्म्युला आपल्या विषयी, आर बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड क्यू. आर चा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंटचा, तो तुम्हाला माहीतच आहे. काय आर बार इज इक्वल टू एक्स, एक्स ची व्हॅल्यू किती आहे, किती आहे, एक्स टी स्क्वेअर प्लस टू. प्लस वाय बार किती, म्हणजे वाय किती आहे, वाय 40 - 5. आणि झेड झेड किती आहे, 2t² - 60. झालं. त्यानंतर माझा आपल्याला युनिट टेंजेंट वेक्टरचा फॉर्म्युला माहितच आहे, तर सिम्पल याचा डेरिव्हेटिव्ह करून टाकू. तुम्ही म्हणता सर कशासाठी, कारण की डी आर बाय डी टी काढा लागते ना आपल्याला. म्हणून डी आर बाय डी टी दादा, डी आर बाय डी टी कसा काढतात, डी आर बाय डी टी काहीच नाही, सिम्पल डेरिव्हेटिव्ह काढा. आता डेरिव्हेटिव्ह कसा काढतात, टीच्या डोक्यावर किती आहे, 2, म्हणजे टी स्क्वेअर डोक्यावरचा काय येतो समोर, त्याच्यातून 1 - 2t, 2 - 1. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो,
जीरो, व्हाट्स द डेरिवेटिव करें जीरो, ये जन अंतर प्लस फोर दस जे तसा कॉन्स्टंट आहे पण झिरो नाही लागणार, पण त्याच्यासोबत काय लागलेलं आहे टी लागलेलं आहे, काय लागलेलं टी, आणि ज्याच्यासोबत टी लागते पण त्याचा डेरिव्हेटिव्ह जसं एक तर डेरिव्हेटिव्ह वन येतो तसा टी चा डेरिव्हेटिव्ह आहे वन, आणि ज्या फंक्शन मध्ये आपले व्हेरिएबल अटॅच नसतो कॉन्स्टंट असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो. ठीक आहे आता बघा हा टू जसाच्या तसा टी स्क्वेअरच्या डोक्यावर किती आहे, टीच्या डोक्यावर किती आहे टू, तर डोक्यावर काही समोर फॉर्म्युला आहे ना आपल्या पाहिजे एक्स टू द पॉवर एन चा एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस वन तसा टीच्या डोक्यावर टू, तर टू इंटू टी टू द पॉवर टू मायनस वन अप्लाय केला. आता टू मायनस वन किती होते वन, टू टी हा टू पॉवर सिक्स जसं जे तसा जसा एक चा डेरिव्हेटिव्ह वन तसा टीचा डेरिव्हेटिव्ह वन, म्हणजे कसं येणार टू टी, टू टी ब्रॅकेट मिळतं कोणी का कॅप आय कॅप फोर इंटू वन फोर आपण ब्रॅकेट मिळतं कोणी का बरे जे कॅप आणि त्याच्यानंतर इथं टू इंटू टू फोर फोर टी मायनस सिक्स आणि के कॅप हा झाला डी आर बाय डी टी, डी आर बाय डी टी काही प्रॉब्लेम डी आर बाय डी टी मध्ये वरचा भेटला आपल्याला डी आर बाय डी टी आपल्याला डी आर बाय डी टी भेटला. त्यानंतर आपल्याला मॉड्युलस ऑफ डी आर बाय डी टी काढायचं आहे. आता मॉड्युलस ऑफ डी आर बाय डी टी जर आपल्याला काढायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला सर्वात आधी पहिले आपण टीची व्हॅल्यू पाहू टाकू, टीची व्हॅल्यू पाहू टाकू, टीची व्हॅल्यू आहे आपल्यापैकी टी इज इक्वल टू किती दिलेलं आहे टी इज इक्वल टू जर समजा टू दिलेलं आहे, टी इज इक्वल टू किती दिलेलं आहे टू दिलेलं आहे, तर जिथे जिथे टी आहे टीच्या जागी आपण व्हॅल्यू टू पुट करून टाकू, टीच्या जागी काय केलं टू व्हॅल्यू पुट केली, तर टीच्या जागी जर टू व्हॅल्यू पुट केली तर किती टू इंटू टू किती होते फोर, हा फोर असून जाईल फोर इंटू टू एट, एट मायनस सिक्स. पण आता हे जे टीची व्हॅल्यू दिलेली आहे हा काय म्हणते बघा, पहिली इथं बघून घ्या एक वेळा अजून ऑल्सो डिटरमाइन युनिट टेंजेंट वेक्टर ऍट पॉइंट टी इज इक्वल टू टू, पण त्यांना पहिल्यांदा काय म्हटलं होतं ऍट एनी पॉइंट म्हटलं, ऍट काय म्हटलं होतं एनी पॉइंट म्हटलं होतं, हे फाइंड युनिट टेंजेंट वेक्टर ऍट एनी पॉइंट, एनी पॉइंट काढा. मग जर समजा आपण जर टी इज इक्वल टू जर टू काढला तर मग तो एनी पॉइंट नाही होईल, मग हे तर करायच लागते आपल्याला. आता टी इज इक्वल टू टू तर आपल्याला ठेवाच लागेल, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्या आधी आपल्याला एनी पॉइंट काढायचा आहे, त्याच्यासाठी एकाने आपल्याला टी ची व्हॅल्यू टू ठेवता येईल, सद्यस्थितीत ठेवता येईल, नंतर आपल्याला ठेवता येईल, नंतर आपल्याला ठेवता येईल, येतं का लक्षात. आता एकाने टी इज इक्वल टू टू हा सध्या ठेवायचा नाही, मग आता काय करायचं, याचा सिंपल आहे याचा मॉड्युलस काढतो. आता मॉड्युलस तुम्ही असं सर हा मॉड्युलस कसा काढतात, काल काल पण काढला होता डी आर बाय डी टी, मॉड्युलस म्हणजे होते अंडर रूट ऑफ, मॉड्युलस म्हणजे होते अंडर रूट ऑफ आयच्या समोरचा, आयच्या समोर आहे टू टी त्याचा स्क्वेअर प्लस जेच्या समोरचा, जेच्या समोर आहे फोर त्याचाही स्क्वेअर, केच्या समोर आहे फोर टी मायनस सिक्स त्याचाही स्क्वेअर, टू चा टू टी चा स्क्वेअर फोर चा स्क्वेअर फोर टी मायनस सिक्स चा स्क्वेअर, बाकी काहीच नाही. हा सिम्पल येतात आता कॅल्क्युलेशन करून, म्हणजे हा आपल्याला तुम्हाला मॉड्युलस भेटून जाईल, किती भेटेल पाहता सिंपल कॅल्क्युलेशन केलं बरं, टू चा स्क्वेअर किती येते फोर, इथे येते टी चा स्क्वेअर, फोर चा स्क्वेअर किती येते सिक्सटीन प्लस. आता इथं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला, काय लावला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, फॉर्म्युला काय ए चा स्क्वेअर फोर टी चा स्क्वेअर, फोर चा स्क्वेअर किती येते सिक्सटीन, सिक्सटीन टी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी, टू इंटू सिक्स ट्वेल्व, ट्वेल्व इंटू फोर बारा, बारा बारशे बारशे छत्तीस, बारशे फोर्टीचाळीस मायनस फोर्टी एट प्लस बी चा स्क्वेअर, सिक्स चा स्क्वेअर किती येते थर्टी सिक्स, ए हे पण ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला झाला, ए चा स्क्वेअर फोर चा स्क्वेअर येते सिक्सटीन, टी चा स्क्वेअर येते टी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी, टू इंटू सिक्स ट्वेल्व, ट्वेल्व इंटू फोर फोर्टी एट टी प्लस बी चा स्क्वेअर सिक्स चा स्क्वेअर थर्टी सिक्स, त्याच्यानंतर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ फोर प्लस सिक्सटीन
4 प्लस 16 होते 20, 20 टी स्क्वायर, ये जानो तो -48 है कि नहीं। हाँ -48, हाँ -48 टी है। हाँ जो सच है तो सच, -48 टी। तो 16 प्लस 36 कितनी, 16 प्लस 36 कितनी होती, 16 प्लस 36 कितनी होती, 15। याच्यानंतर लक्ष द्या, एक मिनिट, तुम्ही जर नोट डाऊन केलं तर याचे तो काय कॉमन निघते, 4 कॉमन निघते वाटते, 4। ओके, 4 च्या टेबल मध्ये 21 आहे, 48 पण आहे, 52 पण आहे, 4 कॉमन काढून टाकू, नाही केलं तरी चालते, पण 4 कॉमन काढ, 4 जर कॉमन काढला, कॉमन काढणे म्हणजे साध्या सोप्या भाषेत कॉमन काढणे म्हणजे डिवाइड करणे, कॉमन काढणे म्हणजे काय, डिवाइड करणे। तर 20 डिवाइडेड बाय 4 म्हणजे किती येते, 5, 5 टी स्क्वेअर। 48 डिवाइडेड बाय 4 म्हणजे किती येते, 12t। 54 डिवाइडेड बाय 4 म्हणजे किती येते, 30। या 4 ले बाहेर टाकून द्या, या 4 ले काय करून टाकू, बाहेर पाहू की 4, या 4 चा स्क्वेअर रूट निघते डायरेक्टली इनटू मध्ये ना, 4 चा स्क्वेअर रूट निघते, 4 चा स्क्वेअर रूट काय येते, 2। हे याचा निकाल आहे, अंडर रूट ऑफ 5 टी स्क्वेअर मायनस 12 टी प्लस 30। हा झाला मॉड्युलस ऑफ डी आर बाय टी, मॉड्युलस ऑफ डी आर बाय टी। मग इथं काय केलं आपण, फॉर्म्युला अप्लाय केला, तोच आपला कोणता, आपल्याला काय फाईन करायचं आहे, आपल्याला फाईन करायचं आपल्या ना युनिट टेंजेंट वेक्टर, पण पहिले सर्वात पहिले टेंजेंट करू, काय करू, टेंजेंट पहिले ऍट एनी पॉईंट म्हटलं ना, म्हणून त्याच्यासाठी आपण असं करायचं करत आहे टेंजेंट। आता लक्ष द्या, टेंजेंट म्हणजे की टी बार इज इक्वल टू युअर टी कॅप इज इक्वल टू, फॉर्म्युला तोच आहे, तुम्ही म्हणता असं कुठला फॉर्म्युला, की सर्वात पहिले काय घेतो आपण डी आर बाय डी टी घेतो, डी आर बाय डी टी, डी आर बाय डी टी युनिट वाला अपॉन मॉड्युल असतो डी आर बाय डी टी, हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला, हा काय केला आपण फॉर्म्युला अप्लाय केला, आता डी आर बाय डी टी किती आहे, तोच वर होता डी आर बाय डी टी पहिले स्कॅलर स्टार्टिंग, हा डी आर बाय डी टी, 2i, 2ti प्लस 4j प्लस 4t मायनस 6, 4t मायनस 6 आणखी म्हणजे इथे येते, टू टी आय प्लस 4j प्लस 40 मायनस 6 अपॉन 2 अंडर रूट ऑफ आय टी स्क्वेअर मायनस 12t प्लस 30। हे झालं, याच्यात काही प्रॉब्लेम कोणाले सांगा। आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं, जर याच्यात जर ऑब्झर्व केलं, इथे 2 आहे, याच्यात 4 मध्ये 2 आहे, इथे 2 आहे, तर 2 कॉमन निघते, 2 काय निघते, कॉमन, 2 जर कॉमन काढला तर हा 2 2 कॅन्सल होऊन जाते, 2 जर कॉमन काढला इथे काय आलं, टी टी आय 4 डिवाइडेड बाय 2 2 2 जे, इथून पण 2 कॉमन काढला, 4 डिवाइडेड बाय 2 टू टू टी, 6 डिवाइडेड बाय 2 3 टी, कॉमन म्हणजे सर्व याच्यातून काढ लागते, अपॉन 2 अंडर रूट ऑफ 5 टी स्क्वेअर मायनस 12 टी प्लस 30। 2 वर आहे, 2 खाली आहे, काय झालं, कॅन्सल, 2 वर आहे आणि 2 खाली आहे, झालं कॅन्सल, म्हणजे काय आलं, टी बार इज इक्वल टू, टी बार इज इक्वल टू इथं आलं टी आय प्लस 2j प्लस 2t मायनस 3 के बार ठीक आहे अपॉन अंडरूट मध्ये, हा झाला एनी पॉइंटचा,
एक ही आंसर कैसे चलो एनी पॉइंट, एनी पॉइंट म्हणजे आता मग कोणता ठेवा म्हणून हे असणार, आपण याची आधीच टू ची व्हॅल्यू पुट केली असते तर रो चालला असता. एनी पॉइंट म्हटलं ना ऍट एनी पॉइंट. पण आता जर त्यानं काय म्हटलं टी ची व्हॅल्यू जर टू असली तर काय येणार, जर टी ची व्हॅल्यू जर काय असली तर ऍट टी इज इक्वल टू काय असला टू असला, काय काहीच नाही करायचं फक्त टी ची जागी टू 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 पुट करा बाकी काहीच नाही. टू आय टी ची जागी प्लस होऊन जाईल टू जी प्लस, या टूच्या जागी टी च्या जागी टू पुट केलं, टू इंटू टू फोर, फोर मायनस वन, फोर बाय बा टू इंटू टू फोर, फोर मायनस थ्री वन. अपॉन अंडरूट मध्ये टी च्या जागी काय लिहायला लागेल टू, टू चा स्क्वेअर फोर, फोर इंटू फाईव्ह ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेल्व, ट्वेल्व इंटू टू ट्वेंटी फोर प्लस 30. कैलकुलेट केलं टी बार इज इक्वल टू टी कैप इज इक्वल टू टू आई प्लस टू जे प्लस के, 20 माइनस 24 प्लस 30 म्हणजे अंडरूट ऑफ 9. आणि अंडरूट ऑफ 9 म्हणजे काय, ते 9 चा स्क्वेअर रूट काढलं, 9 चा स्क्वेअर रूट काढला तर काय ना 2y प्लस 2j प्लस k 9 स्क्वेअर रूट, हे झालं फायनल आंसर. सोपी प्रॉब्लेम आहे, एक वेळा मी अजून एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही राईट डाऊन करा. एक वेळा डबल एक्सप्लेन करतो बघा, एकदम सिक्वेन्स वाईज लिहिलंय मी, प्रॉब्लेम बघा कसा आहे ना, सोपी आहे एकदम. प्रॉब्लेम आहे फाइंड द युनिट टेंजेंट वेक्टर, प्रॉब्लेम बघा. फाइंड द युनिट टेंजेंट वेक्टर एट एनी पॉइंट ऑन द कर्व एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टू, वाय इज इक्वल टू 40 माइनस 5, जेड इज इक्वल टू 2 टी स्क्वेअर माइनस 60, वेअर टी इज द एनी व्हेरिएबल, ऑल्सो डिटरमाइन द युनिट टेंजेंट वेक्टर एट द पॉइंट टी इज इक्वल टू 2. द युनिट टेंजेंट वेक्टर का फॉर्मूला है टी कैप इज इक्वल टू डी आर बाय डी टी अपॉन मॉडुलस ऑफ डी आर बाय डी. तुम्हाला सर्व कधी आर काढणं गरजेचं आहे, r मध्ये बघा वेअर r बी द पोझिशन ऑफ वेक्टर एनी पॉइंट x y चे ऑन द गिवन कर्व, म्हणजे x y चे फक्त पोझिशन काढलं म्हणजे त्याले r म्हणतो, म्हणजे इट इज द डिस्प्लेसमेंट, इट इज द डिस्प्लेसमेंट. काहीच नाही केलं आपण, x y z होतं ना, x च्या जागी x ची व्हॅल्यू लिहिली टी स्क्वेअर प्लस टू, y च्या जागी y ची व्हॅल्यू लिहिली 40 मायनस 5, आणि z च्या जागी z ची व्हॅल्यू लिहिली 2 टी स्क्वेअर मायनस 60. त्याच्यानंतर मग आता आपल्या या फॉर्म्युल्यानुसार इथं डी आर बाय डी टी म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह काढला, म्हणजे डी आर बाय डी टी. आता डी आर बाय डी टी कसा काढतात, टी स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येते 2t, 2 चा डेरिव्हेटिव्ह येते 0, 4 जसा जसा असा टी चा डेरिव्हेटिव्ह येते 1, 5 चा डेरिव्हेटिव्ह येते 0, 2 जसा जसा असा टी स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येते 2t, मायनस 6 जसा जसा टी चा डेरिव्हेटिव्ह 1, जसा 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 तसा टी चा डेरिव्हेटिव्ह 1. त्यानंतर कॅल्क्युलेशन 2t प्लस 0 2t आय, 4 इंटू 1 4, 4 मायनस 0 4, 4 जी, 2 इंटू 2 4, 4 टी मायनस 6 के. त्याच्यानंतर याचा मॉड्युलस काढला, मॉड्युलस ऑफ डी आर बाय डी टी, मॉड्युलस ऑफ आय च्या समोर किती आहे 2t, 2t चा स्क्वेअर प्लस जे च्या समोर किती आहे 4 चा स्क्वेअर, के च्या समोर किती आहे 4t मायनस 6 चा स्क्वेअर. आपण व्हॅल्यू पुढे केली असेल तर चालत असतं, पण त्याने ऍट एनी पॉइंट पण म्हटलं होतं ना, आता त्याच्यासाठी आपल्या ठराविक इक्वेशन करायचं, त्याच्यासाठी आपण थोडं कॅल्क्युलेट केलं, 2 चा स्क्वेअर होते 4, t चा स्क्वेअर होते 3 स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर होते 16, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म झाला, ए चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16, टी चा स्क्वेअर 3 स्क्वेअर मायनस 2 ए बी, 2 इंटू 4 8, 8 into 6 48 plus b square 6 square 36 म्हणजे की हे बघा 40 square मधून 40 square आणि plus 16 t square, 40 square आणि 16 t square होते 20 t square minus 48 t as it is 16 plus 36 52. नंतर याचे तुम्ही 4 common काढला, कारण की 4 ला सर्वांनी काय होते divide होते, हे बघा 20 divided by 4 म्हणजे 5, 48 divided by 4 म्हणजे 12, आणि 50 2 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 30, 4 चा स्क्वेअर रूट 2, हे झालं डी आर बाय डी टी. याची मॅग्निट्यूड काय, मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड काय दिसत नाही, मग आपण किती फॉर्म्युला हे मॅग्निट्यूडच आहे. आता लक्ष द्या, तर फॉर्म्युला काय आपल्यापाशी, टी बार इज इक्वल टू डी आर बाय डी टी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ डी आर बाय डी टी. तर डी आर बाय डी टी जे की डी आर बाय डी टी ची व्हॅल्यू टाकली 2 टी आय प्लस 4 जे प्लस 40 मायनस 6 के अपॉन अंडरूट मध्ये 2, आणि हे
मैग्नीट्यूड 2√5t² - 20+30। এটা আমরা বাগাই ওয়াচে এটা টু কমন কাটলাম, টু কমন কাটলাম যেটা হলো টি আই, টু কমন কাটলাম 4/2 2g, ইদার টু কমন কাটলাম 4/2 2t, 6/2 3, সরি তো টু টু কমন ধর একাই এটা তো কমন নিকালা রাস্তা আর গিয়ে আপন টু কমন কাটু শুকলো নাম করে বলা ছিল তো হা দাল আপনার টি বার মানে এট এবি পয়েন্ট দাল আকা দাল এবি পয়েন্ট টেনজেন্ট টেনজেন্ট কি মানে কেন অজন মতলব হতো কি আপনারা ইউনিট টেনজেন্ট কাটা যায় পন টি ইজ ইকুয়াল টু 2 কাটা টি চলে গিয়ে 2 ইদার টি চলে গিয়ে 2 ক্যালকুলেশন করে পড়া রাইট টি চলে গিয়ে 2 গেল তো 2 আই ইদার 2 জি টি চলে গিয়ে 2 2 ইনটু 2 4 4 মাইনাস 3 1 ওকে টি চলে গিয়ে 2 2 দা স্কয়ার 2 দা স্কয়ার 4 4 5 দা 20 2 ইনটু 12 মাইনাস 24 প্লাস 13 এসে ক্যালকুলেশন করলে 20 মাইনাস 24 প্লাস 13 আউট অফ 9 আউট অফ 9 তো স্কয়ার কাটা দিয়ে গিয়ে 3 প্রবলেম ইজ সলভ लक्ष द्या प्रॉब्लेम कसा आहे. प्रॉब्लेम नंबर फिफ्थ, ए पार्टिकल मूव्स अलॉन्ग द कर्व डायरेक्ट त्याला डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. आर आर ची व्हॅल्यू गिवन दिलेली आहे. आर ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? गिवन दिलेली आहे की आर इज इक्वल टू टी क्यूब मायनस 40 आय प्लस टी स्क्वेअर प्लस 40 जे प्लस 8t² मायनस 3t³ के वेअर T is the time. Find the magnitude of the tangential and normal component of its acceleration. आता सर्वात आधी आता आपल्याला काढायचं आहे acceleration. पण कायचं? Tangent and normal component. तुम्हाला tangent and normal component of acceleration चे फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. तर बघा हे फॉर्म्युले मी तुम्हाला रेड रेड लाईन मध्ये लिहून देते. तर बघा पहिला फॉर्म्युला आहे की मॅग्निट्यूड of tangential component of acceleration the formula v bar डॉट एफ बार अपॉन मैग्नेट्यूड ऑफ वी बार वी म्हणजे वेलोसिटी वेलोसिटी काय लागते म्हणजे याला एक डेरिवेटिव आणा लागेल आणि त्याच्यानंतर एफ बार म्हणजे एक्सलरेशन एफ बार म्हणजे एक्सलरेशन याचा अगेन डेरिवेटिव कसं काढावं लागेल हा झाला मॅग्नेट्यूड ऑफ टेंजेंट कंपोनंट ऑफ एक्सलरेशन हा एफ बार समोर लिहितात आणि वी बार मागे लिहितात पण आता मी पहिली लिहिलं आणि नंतर लिहिलं सारखं त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे magnitude of तुम्ही फॉर्म्युला साठी स्पेशल रजिस्टर करावा कारण कसं एक्झाम मध्ये पण तुम्हाला फॉर्म्युले जर असले की तुम्ही फटाफट सॉल्व करू शकता. नॉर्मल कंपोनेंट्स ऑफ एक्सलरेशन फक्त वर्ड डॉट आहे. नॉर्मल मध्ये फक्त आपण क्रॉस प्रोडक्ट करतो. कोणता प्रोडक्ट करतो? बाकी सर्व सारखे क्रॉस प्रोडक्ट व्हेलॉसिटी व्ही बार क्रॉस एफ बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार बाकी सर्व सारखं वरचीची मॅग्निट्यूड काढतो आणि खालचीची मॅग्निट्यूड काढतो. हे दोन फॉर्म्युले. आता व्ही बार म्हणजे काय आहे? व्हेलॉसिटी आणि एफ बार म्हणजे काय आहे? ऍक्सलरेशन. आपल्याला काय दिलेलं आहे? डिस्प्लेसमेंट घेऊन दिलेलं आहे. तर सर्वात पहिले व्ही बार आणि एक्स बार काढून टाकू. आता तुम्ही सर व्ही बार आणि एक्स बार कसा काढतात? आर बार होऊन असतं भेटते सर्व. आता आपल्यापाशी गिवन काय आहे? सर्वात आधी आपल्यापाशी गिवन आहे आर बार इज इक्वल टू टी क्यूब मायनस 40 आय प्लस टी स्क्वेअर प्लस 40 जी प्लस एट्टी
80 स्क्वायर माइनस 3t³। सर्वात आधी आपण सर्वात पहिले काढू आपण व्हेलॉसिटी। व्हेलॉसिटी म्हणजे की व्ही पार काढू आपण, व्ही पार। आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, लिहून दिलेलंच आहे, डी आर बाय डी टी म्हणजे व्हेलॉसिटी, म्हणजे डी आर बाय डी टी म्हणजे व्हेलॉसिटी। आता डी आर बाय डी टी काढायचा आपल्याला, व्ही पार काढायचा आहे। सिंपल याचा डेरिव्हेटिव्ह काढू, टीचर वगैरे किती आहे, थ्री। तर थ्री काय ना, समोर त्याच्यातून एक मायनस, थ्री मायनस वन टू, फोर जसाच्या तसा, टीचा डेरिव्हेटिव्ह वन, हा झाला आय। टी इथं काय आहे, टीचा स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर आहे, तर टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय ते टू टी प्लस फोर, टीचा डेरिव्हेटिव्ह वन। हा जी एट जसा जसा टी स्क्वेअर, टीचा डोक्यावर किती आहे टू, टू समोर त्याच्यातून एक मायनस, मायनस थ्री, टीचा डोक्यावर आहे थ्री, थ्री टी स्क्वेअर। आता बघा काय आहे, थ्री टी स्क्वेअर, फोर इंटू वन फोर, फोर आहे प्लस 2t प्लस 4 इंटू वन फोर, फोर जे आठ दोन सोळा, सिक्सटीन टी, थ्री टू थ्री नाईन, नाईन टी स्क्वेअर। ओके समजलं का तुम्हाला, व्हेलॉसिटी समजली का सांगा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा। समजलीत पर्यंत व्हेलॉसिटी सर्वांना, व्हेलॉसिटी कशी काढता, हा झाला व्ही बार। आता आपल्याला काय लागते, ऍक्सलरेशन। आता काय करायला लागते आपल्याला, ऍक्सलरेशन। आपण की नाही व्हॅल्यू पण काढून टाकू नाही, पण सध्यास्थितीत नाही काढू, कारण कसं की व्हॅल्यू काढल्यावर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो येऊन जाईल ना, त्याच्यासाठी ऍक्सलरेशन चार्जेस याची एची एक व्हॅल्यू काढून टाकू आणि त्याला एक इक्वेशन नंबर देऊन देऊ, की टीची व्हॅल्यू गिवन दिलेली आपल्याला। सांगा पण टी इज इक्वल टू किती दिलेलं आहे, टी इज इक्वल टू टू दिलेले, वरच्या एक्झाम्पल मध्ये टी इज इक्वल टू काय दिलेलं आहे, टू दिलेलं आहे। तर काय येणार, व्ही बार इज इक्वल टू टीचर जगी जर टू पुट केलं, तर टीचर जगी जर टू पुट केलं, पुट करून दाखवू काय, डायरेक्ट केलं चालेल ना, टीचर जगी टू म्हणजे टू चा स्क्वेअर किती होते, फोर, फोर थ्री चा ट्वेल्व, ट्वेल्व मायनस फोर किती होते, ट्वेल्व मायनस फोर एट होते, एट आहे। त्याच्यानंतर प्लस टीचर जगी टू, टू इंटू टू फोर, फोर प्लस फोर एट, एट जी प्लस टीचर जगी टू, सिक्सटीन इंटू टू थर्टी टू, टीचा स्क्वेअर किती येते, टी म्हणजे टू, टू चा स्क्वेअर किती येते फोर, फोर इंटू नाईन सॉरी हा टी टू, टीच्या जागी काय पुट केला आपण, टू केलं, तर टू चा स्क्वेअर किती येते फोर, नऊ चौक छत्तीस आणि सोळ दोन्ही बत्तीस, बत्तीस म्हणून छत्तीस गेले मायनस फोर, इथं मायनस फोर आहे। मायनस फोर समजलं का सांगा, विभाग समजला का तुम्हाला, सांगा विभाग समजला, फक्त आपण टीची व्हॅल्यू याच्यात काय केली, पुट केली, तर हे आला विभाग। त्याच्यानंतर टीचर जगी जर समजा आपण टू पुट केली, टीचर जगी टू, तर टू चा स्क्वेअर किती येते नऊ, नाही टीचा टू चा स्क्वेअर किती येते फोर, फोर इंटू नाईन किती होते थर्टी सिक्स, आणि तर टीचर जगी जर टू पुट केलं तर सिक्सटीन इंटू टू थर्टी टू, थर्टी टू मधून सिक्सटी थर्टी सिक्स गेले, थर्टी टू मधून थर्टी सिक्स गेले मायनस फोर। समजलं का, यस सर। हा आणि सिम्पल इथं इथं पण पाय, टीचर जगी टू पुट केलं, टू टू इंटू टू फोर, फोर प्लस फोर एट, इथे एट झालं। इथं पाय टू चा स्क्वेअर फोर, फोर थ्री चा ट्वेल्व, ट्वेल्व मायनस फोर एट, इथे एट झालं, व्ही पार झाला। पण आता याचा आपण ऍक्सलरेशन ज्यावेळेस काढतो, ज्यावेळेस आता आपण काय काढू, ऍक्सलरेशन करू म्हणजे की एफ बार काढायचा आपल्याला, काय काढायचं, ऍक्सलरेशन। आता ऍक्सलरेशन म्हणजे की जर आपल्याला एफ बार काढायचा आहे, काय काढायचा आहे, एफ बार काढायचा आहे, तर फॉर्म्युला आहे डी व्ही बाय डी आर, म्हणजे या व्हेलॉसिटीचा काय काढायला गेला आपल्याला, डेरिव्हेटिव्ह काढा, याचा नाही काढायचा बरं,
हे वरच्या याचा काढायचा, त्याच्यात व्हॅल्यू आपण पुट नाही केली, तो याचा काढताना झिरो होऊन जाईल ना, पण याच्यात टी नाही जाय, मग वरच्या याचा काढायचा. म्हणजे कसं आहे ना, एफ बार इज इक्वल टू काय ना, एफ बार इज इक्वल टू आता डेरिव्हेटिव्ह वरच्या, हा थ्री जसाच्या तसा, हा थ्री जसाच्या तसा. त्याच्यानंतर इथं टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येते, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येते, टू टी. इथं काय लिहिसाल तुम्ही, टू टी. मग मायनस जसं तसं, मग त्यानंतर कॉन्स्टंट आहे फोर, फोरचा डेरिव्हेटिव्ह काय ना, फोरचा डेरिव्हेटिव्ह येणार झिरो, फोरचा डेरिव्हेटिव्ह काय ना झिरो, हा त्याला आय. प्लस हा टू जसाच्या तसा, टीचा डेरिव्हेटिव्ह काय येते वन, आणि फोरचा डेरिव्हेटिव्ह काय येते झिरो, झिरो. प्लस सिक्सटीन जसाच्या तसा, टीचा डेरिव्हेटिव्ह काय येते वन, आणि नाईन, आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येते टू, टू टी. बघा ना, थ्री जसा जसा, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येते टू टी, फोरचा डेरिव्हेटिव्ह येते झिरो, टू जसा तसा, टीचा डेरिव्हेटिव्ह किती येते वन, फोरचा डेरिव्हेटिव्ह काय येते झिरो, सिक्सटीन जसा जसा, टीचा डेरिव्हेटिव्ह किती येते वन, नाईन जसा तसा, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येते टू टी. म्हणजे कसं आहे ना, इज इक्वल टू थ्री इंटू टू सिक्स, सिक्सटी, सिक्सटी आय. ब्रॅकेटमध्ये टाकू आपण, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर टू इंटू वन टू, टू जे. प्लस इन ब्रॅकेट सिक्सटीन इंटू वन सिक्सटीन, नाईन टू जा एटीन, एटीन टी, म्हणजे के. हा झाला एप्पा, हा का झाला एप्पा. मग ऍट टी ची व्हॅल्यू पुट करून टाकू, ऍट टी इज इक्वल टू टू. आता टी इज इक्वल टू टू जर पुट केलं तर एप्पा काही ना, नंतर मग सिम्पल फॉर्म्युले आहेत ते. एफ बार किती, टी चे जर टू पुट केलं, सिक्स इंटू टू ट्वेल्व, ट्वेल्व आय. प्लस टू जे, हे पहा आता एटीन इंटू टू किती होते, थर्टी सिक्स, थर्टी सिक्स मायनस सिक्सटीन म्हणजे मायनस ट्वेंटी, किती येणार मायनस ट्वेंटी. मायनस ट्वेंटी हा. त्यानंतर हे झालं, व्हेलॉसिटी काढली आणि व्ही बार काढला. आता आपले फॉर्म्युले, आता आपण आलो फॉर्म्युला. आता आपले फॉर्म्युले काय म्हणते, मॅग्नेट्यूड ऑफ द, मॅग्नेट्यूड ऑफ टेंजेन्शियल कॉम्पोनंट ऍक्सलरेशन, व्ही बार डॉट एफ बार आणि अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ व्ही बार, हे आता आपण काढू. पहिला सोपीच आहे नाव, पहिला आता फर्स्ट नंबरचं सेफ फाईन करायचं आपल्याला, मॅग्नेट्यूड. हा चॅप्टर खूप सोपी चॅप्टर आहे, याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो पण खूप सोपी आहे. आता सर्व सोपीच आहे, मी जर चांगला अभ्यास करसाल तर तुम्हाला इझिली चांगले मार्क भेटतील. टेंजेन्शियल, मॅग्निट्यूड ऑफ द टेंजेन्शियल कंपोनंट, ऑफ ऍक्सलरेशन, इज इक्वल टू फॉर्मुला एफ बार, सॉरी व्ही बार एफ बार अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ व्ही बार. बस आता व्हॅल्यू पुढे पुरवतो, व्ही बारचं की व्ही बारची व्हॅल्यू, व्ही बारची व्हॅल्यू किती आहे, किती आली व्ही बार, किती होता व्ही बार, वर आहे बघूया मला किती हाय व्ही बार, एट आय प्लस एट जी मायनस फोर जी. इथे लिहिसाल तुम्ही एट आय प्लस एट जी मायनस फोर, आणि एफ बार लिहिसाल ट्वेल्व आय प्लस टू जी मायनस ट्वेंटी के. आणि इथं मॅग्निट्यूड कायची काढत आहे, व्ही बारची काढत आहे, मग अपॉन अनरूट ऑफ, अपॉन अनरूट ऑफ एट चा स्क्वेअर व्ही बारच्या, प्लस एट चा स्क्वेअर प्लस मायनस फोर चा स्क्वेअर, याची आपण मॅग्निट्यूड काढतो व्ही बारची. तर मग एट चा स्क्वेअर, याची कोएफिशियंट चेंज करतो, एट चा स्क्वेअर मायनस फोर चा स्क्वेअर. आता बघा, आता आपण डॉट प्रोडक्ट काढत आहे, डॉट प्रोडक्ट कसा करतात,
पहिला पहिल्या सोबत 8 × 12 मधला सेम प्लस जेचा जे सोबत 8 × 2 प्लस आणि केचा के सोबत −4 × −20 अपॉन अंडर रूट ऑफ 8 चा स्क्वेअर 64 8 चा स्क्वेअर 64 4 चा स्क्वेअर 16 कॅल्क्युलेशन केलं 8 × 12 किती येतात 96 8 × 2 = 16 आणि 20 = 80 अपॉन 144 192 अपॉन आता 144 चा स्क्वेअर रूट 12 आणि 192 अपॉन 12 म्हणजे किती होईल 12 × 12 हाती आली 6 12 7 12 म्हणजे 16 याचा आन्सर 16 हे झालं पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ द टेंजेंशियल कंपोनंट ऑफ एक्सलरेशन आता आपल्याला सेकंड पेपर सेकंड आहे मॅग्निट्यूड ऑफ नॉर्मल टेंजेंशियल झाला आता नॉर्मल मॅग्निट्यूड ऑफ द नॉर्मल कंपोनंट मॅग्निट्यूड ऑफ द नॉर्मल कंपोनंट ऑफ एक्सलरेशन एक्सलरेशन इज इक्वल टू फॉर्मुला सेम आहे फक्त इथं मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार क्रॉस एफ बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार तर सर्वात आधी आपण आता व्ही बार क्रॉस एफ बार काढू आणि नंतर त्याची मॅग्निट्यूड काढू आणि नंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करू आता बघा कसं आता आपल्याला व्ही बार क्रॉस एफ बार काढायचं आहे व्ही बार क्रॉस एफ बार व्ही बार क्रॉस एफ बार याचा फॉर्म्युला आहे क्रॉसचा क्रॉस ज्यावेळेस आपण काढतो तर त्या ठिकाणी आपण डिटर्मिन करत असतो आय जे के असं लिहितो आय जे के आणि त्याच्यानंतर याचे कोइफिशियंट आपण लिहित असतो व्ही बारचे कोइफिशियंट पहिले लिहितो आणि नंतर एफ बारचे कोइफिशियंट लिहितो आता व्ही बार काय होता आपला व्ही बार इथंच लिहिला हा व्ही बार आहे हा एफ बार आहे 8 8 − 4 8 8 − 4 पहिले लिहायचे व्ही बारचे पहिला जो असेल तो 8 8 − 4 8 8 − 4 आणि त्याच्यानंतर एफ बारचे एफ बारचे कोइफिशियंट क्रॉस प्रोडक्ट कसं आहे 12 2 − 20 12 2 − 20 आणि कॅल्क्युलेटरवर तुमचे शॉर्टकट टेक्निक आहे कॅल्क्युलेटरवर व्हेक्टर आहे तर व्हेक्टरचा एक ऑप्शन आहे जर तुम्ही जर कॅल्क्युलेटरवर व्हेक्टर हे सॉल्व्ह करसाल तर तुम्हाला इझिली सॉल्व्ह होऊन जाईल पण जाऊ द्या आता मी एकदा तुम्हाला तसंच सांगतो की कसं सॉल्व्ह करता डिटर्मिनंट डिटर्मिनंट काढला तर तुम्हाला येतेच तुम्ही पॉलिटेक्निकमध्ये शिकलेले असा फॉर्म्युला आहे प्लस मायनस प्लसचा डिटर्मिन काढायचा थर्ड ऑर्डरचा प्लस मायनस प्लस फर्स्ट नंबरवर घ्यायचा प्लस फर्स्ट नंबरचे एलिमेंट्स काय आय काहीच नाही ज्याचा हात आपण हा फर्स्ट रो तर सोडून देतो हा फर्स्ट कॉलम पण सोडून देतो ज्या फर्स्ट नंबरचा घेतला तर फर्स्ट कॉलम सोडून देतो हे लक्ष हा फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून देणार फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून दिला तर मग करायला 8 − 4 2 − 20 याचा मल्टिप्लाय करा 8 × −20 8 × −20 किती होते −60 − 160 मला मायनस −4 × 2 − 4 × 2 −8 − 8 आणि मायनस मायनस काय होते प्लस 8 सेकंड नंबर काय घेतला मायनस सेकंड नंबर काय जी सेकंड नंबर घेतला कोणत्या नंबरचा कॉलम सोडला सेकंड नंबरचा कॉलम सोडून देणार सेकंड नंबरचा कॉलम सोडून देणार 8 − 4 = −20 डबल 8 × −20 8 × −20 किती होते −160 बरं सेम मायनस आणि −4 × 12 −4 × 12 −4 × 12 होतं 48 −48 −− काय होते +48 आणि थर्ड नंबरवर काय प्लस थर्ड नंबरवर आहे के आता कोणता कॉलम सोडसा थर्ड नंबरचा कॉलम सोडण्याचा हा थर्ड नंबरचा मग काय राहिलं 8 8 12 2 8 × 2 किती होते क्रॉस मल्टिप्लाय 8 × 2 16 आता सेम मायनस आणि 8 × 12 किती होते 96
बारी एडिशन झालं कॅल्क्युलेशन डबल लक्षात फॉर्म्युला प्लस मायनस प्लस पहिले घेतला प्लस फर्स्ट नंबर आय कोणता कॉलम सोडला फर्स्ट नंबरचा कॉलम सोडला एट मायनस फोर टू मायनस ट्वेंटी मल्टीप्लाय एट एट इंटू मायनस ट्वेंटी मायनस वन सिक्सटी प्लस पहिले मायनस नंतर मायनस फोर इंटू टू मायनस एट मायनस मायनस प्लस एट सेकंड नंबरवर आहे मायनस सेकंड नंबरचा एलिमेंट जे सेकंड नंबरचा कॉलम सोडून दिला एट मायनस फोर ट्वेल्व मायनस ट्वेंटी एट इंटू मायनस ट्वेंटी मायनस वन सिक्सटी म्हणजे सेम मायनस मायनस फोर इंटू ट्वेल्व मायनस फोर्टी एट पण मायनस मायनस झालं प्लस फोर्टी एट थर्ड नंबरवर आहे प्लस थर्ड नंबरचे एलिमेंट्स आहे के कोणता कॉलम सोडचा थर्ड नंबरचा कॉलम सोडण्याचा एट इंटू टू सिक्सटीन मध्ये सेम मायनस आणि एट इंटू ट्वेल्व नाईन्टी सिक्स त्याच्यानंतर मायनस वन सिक्सटी प्लस एट म्हणजे होते मायनस वन फिफ्टी टू आय त्याच्यानंतर मायनस वन सिक्सटी प्लस फोर्टी एट मायनस वन सिक्सटी प्लस फोर्टी एट होते मायनस वन वन टू किती होती मायनस वन वन टू मायनस मायनस काय होते प्लस प्लस वन वन टू जे त्याच्यानंतर सिक्सटीन मायनस नाईन्टी सिक्स होते मायनस एटी मायनस एटी हा झाला व्ही क्रॉस एफ पण याचा काय काढायचा आपल्याला मॅग्निट्यूड काढायचा व्ही क्रॉस एफ व्ही क्रॉस एफ चा मॅग्निट्यूड आता व्ही क्रॉस एफ जर मॅग्निट्यूड काढायचा आहे मॅग्निट्यूड कशी काढतात अंडर रूट ऑफ मायनस वन फिफ्टी टू चा स्क्वेअर प्लस वन वन टू चा स्क्वेअर प्लस मायनस एटी चा स्क्वेअर कॅल्क्युलेटर मध्ये टाका हे उत्तर कॅल्क्युलेटर तुम्हाला बरोबर आन्सर सांगेल अंडर रूट ऑफ मायनस वन फिफ्टी टू चा स्क्वेअर प्लस वन वन टू चा स्क्वेअर मायनस एटी चा स्क्वेअर किती येते कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेटर मध्ये येते ट्वेंटी फोर अंडर रूट ऑफ सेवन येते तुम्ही चेक करता आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचं आपल्याला काय सांगत होतो मी तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ द नॉर्मल कंपोनंट ऑफ एक्सलरेशन आणि त्यानंतर एक्सलरेशनचा नॉर्मल काढायचा आपल्याला हे पहा एक्सलरेशन इज जॉइंट बाय एफ बार आणि त्याचा नॉर्मल म्हणजे की एस तर फॉर्म्युला आपल्यापेक्षा तोच आहे मी तुम्हाला लिहून दिलेला आहे मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार क्रॉस एफ बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार क्रॉस एफ बार किती आहे ट्वेंटी फोर अपॉन अंडर रूट ऑफ सेव्हन्टी थ्री आणि मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार आपण ऑलरेडीच पहिले याच्यात काढलेला आहे तेव्हा याच्यात काढलेला आहे ट्वेल्व आहे ट्वेल्व हा ट्वेल्व इथं ट्वेल्व आहे इथं ट्वेल्व लिहू आणि ट्वेल्व वन द ट्वेल्व ट्वेल्व टू द ट्वेंटी फोर टू अंडर रूट ऑफ सेव्हन्टी थ्री हे याचा आन्सर समजला का सांगा ओव्हर टॉपिक आपण उद्या घेऊ